मला राहत नाहीये, मी तुला एक असं सरळ सरळ प्रश्न विचारावा अशी माझी इच्छा नाही, म्हणून मला तुला विचारायचं आहे की ह्या फिल्मचं जेव्हा शूट चालू होतं तेव्हा सेटवर गप्पा मारणे, मजा करणे, वेगवेगळ्या गोष्टींचे शोज लावणे, ह्यातून वेळात वेळ काढून जेव्हा तू ही फिल्म शूट केलीस फावल्या वेळात, तर त्याबद्दलचे काही अनुभव काही मेमरीज तुझ्या आहेत का? त्या मला ऐकायच्या. नाही, किस्से मस्त होते. फावल्या वेळात फिल्म शूट केली म्हणतेस तो की कितपत मजेशीर असणार ना. फावल्या वेळात केलेलं काम आपण असं अजिबातच नाही, आपण फावल्या वेळात फिल्म शूट करत नाही. आपण म्हणूनच नाही, ऍब्सोल्युटली तुझं म्हणणं मला कळलं. पण मी या सिनेमाचा अगदी थोडस म्हणजे हेच जितकं शूट होतं तितकं शूट आमचं नव्हतं. आमच्या भारतात जे शूट झालं त्याच्यामध्ये आम्ही होतो, मी, विजय, हे सगळे आम्ही. या तिन्ही मुलांचे, तीन जी ही उन्हाळ मुलं आहेत, या तिघांच्या वडिलांचं काम आम्ही केलेलं आहे. आणि चित्रपटामध्ये आपल्याला नावावरनं अनेकांनी वेळेला त्यावेळेला विचारलं, मी पण तेव्हा विचारलं होतं की ह्या सिनेमाच्या नावाचा अर्थ नक्की काय होतो आहे किंवा कशा पद्धतीने होतो आहे. तर तुझ्या सिनेमा तुझ्या प्रश्नाला थोडासा फाटा देऊन मला जे म्हणायचं होतं ते मी म्हणतो. कारण खूप गमतीशीर विषय ऋषिकेश जोशी यांनी सांगितला, तो तशा तसा त्यांनी मांडायचा प्रयत्न केला आहे. आणि आपण ज्याला त्रांगडं म्हणतो की एकमेकांमधनं सुटू शकत नाही, सगळेजण एकमेकांमध्ये अडकले आहेत आणि आता सगळ्यांनीच एकत्र बुडायचं आहे किंवा सगळ्यांनीच एकत्र बाहेर यायचं आहे. तर अशा पद्धतीची ही म्हण आहे म्हणा किंवा हे नाव आहे. आणि येस, ऋषिकेश बरोबर बरंच काम आधी केलेलं आहे, म्हणजे दिग्दर्शक म्हणून नाटकं असतील त्याची पाहिली आहेत. अर्थातच वैभव बरोबर काम केलं होतं, प्राजक्ता बरोबर काम केलं होतं, गौरी बरोबर काम केलं होतं. चित्रपटामध्ये माझं काम जास्त यांच्याबरोबर नाही आहे, पण अप्रतिम एक्सपिरियन्स होता, छान मजा आली. अर्थातच नितीन वैद्य प्रोडक्शन्समध्ये बरीच दिवस मी काम, म्हणजे माझं वाटतं हे माझं तिसरं किंवा चौथं प्रोजेक्ट असेल नितीन वैद्यांबरोबर. आणि सो एक कम्फर्ट लेवल जास्त डेफिनेटली आहे असं मला वाटतं की त्या सगळ्या गोष्टी एकत्र येतात सिनेमामध्ये की ज्यांना आपण एकमेकांबरोबर काम करताना सुद्धा हे बरोबर नाही, हे परत करूया, हे असं नको रे, हे तसं नको रे, हा जो मुद्दा आहे ना. म्हणून म्हटलं की जितके किस्से आणि जितक्या गमती ते तर पाहिजेत असते, त्याच्याबरोबरच आपण काम करत असतो, त्याच्यातनंच मजा येत असते. पण त्याचबरोबर हे मला अगदी सांगायला महत्त्वाचं वाटतं की म्हणून फावल्या वेळात गंमत नाही तर कामच करतात मंडळी. आणि ते काम ऋषिकेश बरोबर, विजयबरोबर करताना खरंच खूप मजा आली. आणि मला खूप बरं वाटतं आज की आज ज्यांचा ज्यांचा इथे सन्मान झाला, म्हणजे अमृता कायमच मागे असते पण आज ती स्टेजवर आली. आमचा ऑडी आणि हा लक्ष्मीकांत दोघेही कायम मागे असतात पण आज मी त्यांना स्टेजवर बोलवलं. सो दिस इज ग्रेट. मला खूप महत्त्वाचं वाटतं ते की बॅक टीम, बॅक सपोर्ट खूप महत्त्वाचा असतो. सो मला एवढंच म्हणायचं आहे. मी अजून काही काही म्हणायचं आहे नाही, पण आज आपण म्हणजे स्पर्धा लावली की कमीत कमी वेळात कोण जास्तीत जास्त, सगळ्यांना तेच म्हणायचं आहे.